नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पावसाच्या थंडगार अशा वातावरणात अगदी झटपट बनणारी गरमागरम अशी कुरकुरीत मक्याची भजी बनवणार आहोत। अगदी पटकन बनते ही मक्याची भजी। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर मक्याची भजी बनवण्यासाठी याला आपण कॉर्न पकोडा असेही म्हणतो। तर इथे मी हे एक वाटी कॉर्न घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरला जाडसरच वाटून घेणार आहोत। हे कॉर्न तुम्ही खलबत्त्यामध्येही बारीक करून घेऊ शकता किंवा चॉपरला, पण आज इथे आपण मिक्सरलाच बारीक करून घेणार आहोत। तर इथे आपण एक वाटी कॉर्न घेतलेले आहे, हे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूयात। हे आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण एक हिरवी मिरची बारीक कट केलेली ती ॲड करूयात। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व इथे मी 2 ते 3 छोटे कप आल्याचे घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण 1/4 चमचा जिरा ॲड करूयात। मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता मिक्सरला हे कॉर्न बारीक करून घेताना मिक्सर हा 1-2 वेळा चालू बंद असा करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे कॉर्न जाडसर असे वाटले जातील। तर तुम्ही इथे बघू शकता, आता हे जे कॉर्न आहेत हे आपण मिक्सरला अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपण एक कांदा बारीक कट केलेला तो ॲड करूयात। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट व 1/4 चमचा हा ओवा ॲड करूया। यामध्ये आता आपण 4 चमचे हे बेसन ॲड करूया व इथे मी हे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी ज्वारीचं पीठही घेऊ शकता। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, पाणी न ॲड करताच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे कॉर्न आपण जाडसरच वाटून घेतलेले आहेत त्यालाही भरपूर प्रमाणात पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता, आता हे आपण सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे तेलही गरम झालेलं आहे। आता आपण भजी सोडून घेऊया। तर सुरुवातीला तेल हे छान असं गरम करून घ्यायचं आहे। भजी ही तेलामध्ये सोडून झाली की त्यानंतरच फ्लेम हा लो टू मीडियम ठेवायचा आहे। भजी ही तेलामध्ये सोडून झाली की ती लगेचच उलटून घ्यायची नाही आहे, साधारण 1/2 मिनिटांनी ही हलक्या हाताने उलटून घ्यायची आहे। अशा पावसाच्या थंडगार वातावरणात तुम्ही हे कॉर्न पकोडे घरी नक्की ट्राय करून बघा। एकदम टेस्टी बनतात व एकदम कुरकुरीत। हे कॉर्न पकोडे खूप वेळ कुरकुरीत राहतात। हे कॉर्न पकोडे छान असे गोल्डन कलर असतोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त असे गरमागरम कॉर्न पकोडे हे एकदम तयार आहेत। चला तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। खूप वेळ क्रिस्पी राहणारे कॉर्न पकोडे। चला तर आता अशा प्रकारे आपण सर्व पकोडे हे बनवून घेऊयात। एकदम गरमागरम असे कॉर्न पकोडे हे एकदम तयार आहेत। चला तर आता आपण हे सर्व्ह करूयात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।